खरं मी निर्मला सोपानालक. एक दिवस दीपावळी होती, दीपावळीच्या याच्यात मी सणाचं करत होते, तळण करत होते, आणि तळण करता करता मी तळण तेलात सोडत असताना, तेल पूर्ण उकळलेलं होतं, तेलात सोडत असताना माझं थोडं लक्ष विचलित झालं आणि माझा पूर्ण हात तेलात गेला. तेलात गेल्याबरोबर चर असा आवाज आला आणि मी जोरात ओरडले, बाप्पू बाप्पू म्हणले, आणि इतकं म्हणजे माझ्या हाताचं म्हणजे खूप आग व्हायला लागली मला खूप. आणि घरात करायला कोण नव्हतं, मला इतकं टेन्शन आलं की आता दीपावळीचं कसं होणार, माझा पूर्ण हात भाजला. मी तशीच ओरडले आणि नळाखाली गेले, नळाखाली हात धरला, हात धरला आणि थोडंसं थंड पाणी घातलं, पण थंड पाण्यातून हात काढल्यानंतर परत आग व्हायला लागली. मी तशीच गेले आणि बाप्पूंच्या तिथं जाऊन पूर्ण हाताला उदी लावली आणि म्हटलं, बाप्पू तुम्हीच बाजा आता काय जे काय करणार असेल तर तुम्हीच करणार. आणि पूर्ण माझा हात अजिबात म्हणजे भाजलेले फोड आले नाही किंवा काही काहीही मला त्रास झाला नाही. मला असं एक तासानंतर असं वाटलं पण नाही की माझा हात तेलामध्ये गेला होता, इतका माझा मोठा अनुभव आहे. एक दिवस आम्ही घरात असं बोलत म्हणजे आमची कामवाली ती कामवाली आणि मी बोलत होते, आणि कामवालीसुद्धा माझी म्हणजे बाप्पू भक्ताची, आणि आम्ही बोलत होतो बाप्पूंबद्दलच बोलत होतो. आणि अचानक कुकरचा स्फोट झाला, कुकरचा स्फोट झाला तर कुकरमधलं डाळ भात आणि शेंगदाणे लावले होते आम्ही दोघीही कुकर म्हणजे किचनमध्येच, पण ना त्या कामवालीच्या अंगावर उडालं ना कोणाच्या, कुकर फुटला, सगळं घरभर पांगलं, पण आम्हाला दोघींना एवढंसंही भाजलं नाही किंवा आमच्या अंगावरही उडालं नाही, आम्ही तिथं जवळ असूनसुद्धा. हा एक माझा खूप मोठा अनुभव आहे की तेव्हासुद्धा बापूंनी आम्हाला खूप म्हणजे खूप याच्यातनं वाचवलं. एकदा असंच आत्ता सच्चिदानंद सोहळा होता चालू, पादुकाचा सोहळा चालू होता, आणि त्यावेळेस पाचव्या दिवशी म्हणजे पादुकांचा पुनर्मिलन सोहळा होता, त्या दिवशीची सकाळची गोष्ट 13 तारीख होती. आणि मी माझा मुलगा म्हणजे कंपनीत कामाला जायला निघाला, त्या दिवशी त्याला उशीर झाला होता, उशीर झाला होता पण आणि तो घाईघाईने निघाला, घाईघाईने निघाला आणि कंपनीतनं फोन आला म्हणून तो घाईघाईने निघाला. आणि एक किलोमीटरच्या अंतरावर पण गेला नाही तर त्याच्या गाडीचा एवढा मोठा ॲक्सिडंट झाला की त्याची गाडी पूर्ण डॅमेज झाली, इतका जोराचा धक्का बसला तो तिथून उडून जवळजवळ 1 फूट लांब पडला. आणि गाडी तिकडनं येणाऱ्या तवेऱ्या गाडीनी ती गाडी पूर्ण म्हणजे हे करून नेली, पूर्ण तुटली ती गाडी, ते गाडी बघणारे आणि नंतर जे लोक मग जमा झाले तर तो बाकीच्यांनी त्याला उचलून उभा केला, तो साईडला उभा राहिला होता, थरथर कापत होता. आणि जे लोक म्हणजे ते पाहण्यासाठी रस्त्याने जाणारे लोक तिकडे वळत होते, पाहत होते, त्या गाडीकडे बघून त्यांना असं वाटत होतं की हा गाडी म्हणजे जो कोण गाडीवाला असेल तो गेला असेल. आणि ते आपसात विचारायचे काय हो गाडीवाला गेला का, आणि माझा मुलगा तिथं उभा होता, त्याला एवढासा एक खडासुद्धा टोचला नाही. त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी बापूंच्या सच्चिदानंद पादुकांचं पुनर्मिलन सोहळा होता, आणि त्या दिवशी बापूंनी एवढं मोठं माझं संकट माझ्यावरचं नेलं, माझ्या मुलावरचं संकट एवढं मोठं नेलं. तर बापूंचे असे मला खूप आणि खूप खूप म्हणजे खूपच अनुभव आहेत छोटे मोठे, रोजच आणि रोजच येतात असं मला मी सांगत.